मुलांना जास्त गुण असूनही कुठल्याच महाविद्यालयात अद्याप प्रवेश मिळाला नाही, चांगले गुण मिळवणे अपराध आहे का? एखादी अनुचित घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण असे प्रश्न उपस्थित करून विद्यार्थी व पालकांनी सरकारवर आपला रोष व्यक्त करत शिक्षक उपसंचालक कार्यालयात आंदोलन केलंय. मुलांना 90% गुण असूनही त्यांना कुठल्याच महाविद्यालयात अद्याप प्रवेश मिळाला नाहीये, चांगले गुण मिळवून मुलांनी अपराध केला आहे का? शिक्षण विभागाचे अधिकारी उडवा उडवीची उत्तर देत आमच्याशी खेळत आहे अशी भावना व्यक्त करत विद्यार्थी व पालकांनी शिक्षण उपायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन केलंय. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात पालक व विद्यार्थी उपस्थित होते. आमच्यापेक्षा कमी टक्केवारी असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून आम्हाला जास्त टक्केवारी असून देखील आतापर्यंत प्रवेश मिळालेला नाहीये. 5व्या प्रवेश फेरीत देखील अजून प्रवेश मिळालेला नाही असं मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केलंय. मेरे से कम परसेंटेज वाले लोगों को एडमिशन मिला है. मुझे 73% रह के भी नहीं मिला. मेरी फ्रेंड को 68% है, फिर भी उसको सेंट मेरियाज में मिला है. और मीनाक्षी राउत मैडम ने बोला था कि आपको 5A राउंड में मिल जाएगा एडमिशन. उन्होंने हमें मतलब ऐसे प्रॉमिस किया था कि हमें मिल जाएगा, पर फिर भी हमें नहीं मिला. हम कितनी बार फॉर्म भरे अभी ये नेक्स्ट फॉर्म 10 कल हमें वापस फॉर्म भरना है. अगर कल भी हमारा नाम नहीं लगा तो वो क्या करेंगे? मैं रहती हूँ खड़की में और मुझे मिला है कोंडवा में. कितना 18-20 किलोमीटर्स दूर, हम लड़कियाँ किससे जाएंगे इतना दूर? चांगले मार्क्स मिळून देखील विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळेना. 3र्या व 4थ्या फेरीत कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळतो, मात्र आमच्या पाल्यांना जास्त गुण असून अद्याप महाविद्यालयात प्रवेश मिळेना. शिक्षण विभागाकडून आमच्या सोबत दुजाभाव केला जातोय असा आरोप पालकांनी केलाय. चांगले मार्क्स मिळून देखील आमच्या विद्यार्थ्यांना आमच्या मनासारख्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळालेला नाहीये. आता सेकंड बेटरमेंट देऊन आम्ही बाहेर पडलो आणि 3र्या 4थ्या राऊंडला 361 मार्क्स असलेला विद्यार्थी SP कॉलेजमध्ये बसतोय. माझ्या मुलीला 390 मार्क्स आहेत, तर माझी मुलगी का बसू नये? ही मागणी आमची. मग इथं बसलीच पाहिजे. एन्याव तुम्ही ज्या अर्थी तिथे 361 बसवला, तिथं ज्या अर्थी मग त्या 390 का नको बसवा? दुजाभाव केलाच जातोय, कारण 5A मध्ये त्यांनी सांगितलं आम्हाला की तुम्ही तुमच्या पसंतीची 5 कॉलेजेस भरा, त्यातली तुम्हाला 1st 2 प्रेफरन्स दिलेच जातील. जागा वेकेन्सीचा काही इश्यू नाही आहे, कट ऑफ सुद्धा इमटेरियल राहील. मग आम्ही त्याच्या बेसवर आम्ही आमच्या 5 पसंतीची कॉलेज देऊन सुद्धा त्या राऊंडमध्ये आम्हाला आमच्या पसंतीचं कॉलेज मिळालेलं नाही आहे. आश्वासन तर दिलेलंच नाही आणि ते पाळलेलं पण नाही, आणि याचा पुरावा आहे आमच्याकडे. जे 5 कॉलेज पाहिजे होते त्यांनी सांगितलं कटआउट नाही आहे, त्यांनी तरी दुसऱ्या फेरीची कटआउट धरलेली आहे. माझ्या मते त्यांनी सांगितलं काय नाही, तरी माझ्या 5व्या फेरीत कुठं लागलं नाही. 68-70% विद्यार्थ्याला वाड्या कॉलेजला लाग, मी येरवड्याला राहिला आहे. 68% त्यांना 5 4थ्या फेरीत मिळू शकतो तर आम्हाला का नाही? त्या चुका झाल्या आहेत. ते त्यांचं आतलं 4थ्या फेरीची ती सेटिंग झालेली आहेच 100%. ते काहीच नाही सिद्ध. हे 4थ्या फेरीत एवढं कटआउट 20-20% खाली जातो आहे, तर आम्हाला 88% म्हणजे मुलांना शिकवायचं नाही आम्ही. आणि लांब भेटलं तिथं त्यांच्या मनाप्रमाणे पैसे भरावं लागतात शाळेत, ते कसं भरणार? तर उत्तरं उडवडीचे, काय उत्तरं नीट देत नाही आहे. आणि पहिल्यापासून आम्ही सगळीकडे जाऊन आलो, महापौर पण आले, त्यांनी पण सांगितलं येणार, महापौराकडून पण परत जाऊन आलो, निवेदन पण दिलं. 80% मार्क आहेत आणि 4थ्या लिस्टला जेव्हा कट ऑफ बघितले आम्ही, तिच्या मार्कांच्या 20-20 मार्कांनी खाली कट ऑफ होते. आणि यांनी आता आम्हाला 5व्या फेरीत तेच कॉलेजेस टाकायला सांगितले, तर ते कॉलेजेसचे कट ऑफ आता 90% आणि 95% गेलेले आहेत. आता हे कॉलेजेस आमच्या सगळ्यात घराजवळचे कॉलेजेस आहेत. 4थ्या लिस्टला तिचा तिथे नंबर लागला नाही आणि आम्हाला आता तिथे ऍडमिशन पाहिजे, तर आता तिथे जागा नसणार आहेत. मुलांचं नुकसान आहे. एक सेमिस्टर वाया घालवलं. सायन्सचे जे मुलं सायन्सला आहेत त्यांचे प्रॅक्टिकल बुडत आहेत. 11वीच्या प्रवेश प्रक्रियेस 1.5 महिना होऊन गेला, मात्र या प्रक्रियेतील गोंधळामुळे 100 हून अधिक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावं लागलंय. चांगले गुण असलेल्या विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या संधीच्या टप्प्यामध्ये महाविद्यालयात क्रमांक लागणे अपेक्षित होते, मात्र असं न झाल्याचा आरोप पालकांनी केलाय.